आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ व इतर महामंडळ आणि मागासवर्गीयांसाठी समाज कल्याण विभागामार्फत असलेल्या योजनांचा तसेच रमाई आवास योजनेचे मार्गदर्शन शिबिर पाथरोड चौक मातंग वस्ती येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की शासन मागासवर्गीयांसाठी अनेक योजना आखत आहे, पण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून आम्ही समाज कल्याण विभाग महामंडळे, रमाई आवास योजना आदी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सर्व योजना शिबिराच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत पोहोचवत आहोत. त्यांचा जास्तीत जास्त युवकांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. यावेळी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक युवकांचे, नागरिकांचे अर्जही भरून घेण्यात आले. यावेळी समाज कल्याण पार्टी नोडल अधिकारी सोनम कांबळे मॅडम, अश्विनी सुपते मॅडम, समता दूत कारंजे साहेब, सिटी इंजिनियर सोलापूर महानगरपालिका पुजारी साहेब, समाज कल्याण अधिकारी चाबुक स्वार साहेब, संत रोहिदास महामंडळाचे लंकेश्वर साहेब, महात्मा फुले मंडळाचे प्रशांत तिलंग साहेब, अण्णाभाऊ साठे मंडळाचे जगदाने साहेब, महापालिकेचे गणेश कोळी, UCD विभाग सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग यांनी उपस्थित नागरिकांना, युवकांना विविध योजनांची व रमाई आवास योजनेची माहिती दिली व मार्गदर्शन केले. यावेळी राम बोराडे, भोलानाथ साबळे, संजय साठे, अनिल साठे, संभाजी डुकरे, राजू क्षीरसागर, लखन गायकवाड, बाळू गायकवाड, शांतीलाल साबळे, गणेश शिंदे, विशाल जाधव, खंडू बनसोडे, अनिल बनसोडे, सतीश बागडे, शीतल कांबळे, राधाबाई सुरवसे आदी महिला व नागरिक उपस्थित होते.